नमस्कार, मी संपदा साळवे, मायभूमी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नुकतीच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे आंदोलन करणार असल्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते डॉक्टर गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यापूर्वीही भाजपच्या काही नेत्यांनी अण्णा यांची भेट घेतली होती. सध्या कृषी कायद्याच्या विरोधात देशभर आंदोलने सुरू असताना महाराष्ट्रातही आंदोलनाविरोधात विरोधी पक्षांकडून रान पेटवण्यात येत होते. कृषी कायद्याविरोधात केल्या जाणाऱ्या या आंदोलनाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या प्रश्नावर नुकतीच आपली भूमिका जाहीर केली. त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता द्यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी देशात लागू कराव्यात आणि कृषी कायदा केंद्र सरकारने मागे घ्यावा या मागणीसाठी रामलीला मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मागितली. अण्णांच्या या इशाऱ्याची महाराष्ट्र भाजपने गांभीर्याने दखल घेतली आणि भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी सभापती हरिभाऊ बागडे व भाजपचे खासदार भाऊसाहेब कराड या नेत्यांनी अण्णांची मनधरणी करण्यासाठी राळेगण स्थितीत हजेरी लावली. यापूर्वी फडणवीस सरकारच्या काळामध्ये अण्णा हजारे यांची मनधरणी करण्याची जबाबदारी भाजपच्या गिरीश महाजन यांच्या खांद्यावर असायची. अण्णा हजारे आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचे कौटुंबिक संबंध लक्षात घेता गिरीश महाजन यांनी यापूर्वी ही जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडलेली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अण्णा हजारे यांची यशस्वी शिष्टाई करण्याची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आता गिरीश महाजन ही जबाबदारी कशी पार पाडतात आणि अण्णा यांना संभाव्य आंदोलनापासून कसे परावृत्त करतात हे येणाऱ्या काळात दिसून येईल. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.